BTS, MTS, स्कॉलरशिप, नवोदय या स्पर्धा परीक्षेसाठी जो सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे शब्दांच्या जाती। मग या शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्यापैकी आपण पहिली शब्दांची जात पाहणार आहोत, नाम। मग नाम नेमकं म्हणायचं कशाला, किंवा प्रश्नामध्ये जेव्हा नाम ओळखा असा प्रश्न येतो त्यावेळेस नेमकं नाम म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, तरच आपल्याला त्या प्रश्नामध्ये विचारलेलं नाम ओळखता येणार। मग लक्षात घ्यायचं मुलांचं, मुलींचं, देशाचं, गावाचं, ठिकाणाचं, ग्रह, तारे, नक्षत्र, धान्य, झाड, प्राणी, पक्षी, मनातल्या भावभावना ह्या सगळे नाम आहे, हे सगळे नाम आहे। मग आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो की नाम ओळखा, वाक्य जर दिलं सचिन, वाचा वाक्य सचिन हुशार आहे। आता पहा सचिन हुशार आहे या वाक्यातील नाम ओळखा। मी आता सांगितलं नाम कशा कशाला म्हणायचं, मुलाचं नाम, मुलीचं नाम, देशाचं, झाड, प्राणी, पक्षी, नक्षत्र, तारे, ग्रह, मनातील भावभावना, मग ते दुःख असेल, आनंद असेल, आणखी धान्यांची नावं किंवा काल्पनिक नावं, जसं आपण परी उरी पाहिली का प्रत्यक्ष, हे काल्पनिक नाव आहे, मग त्याला आपण नाम म्हणतो। त्यामध्ये मग सांगा आता या वाक्यात नाम कोणतं असेल, सचिन। सचिन हे झालं नाम, कोणाचं नाव आहे सचिन, मुलाचं नाव आहे, म्हणून काय आहे हे नाम आहे। आता पहा पाहिजे की नाम नेमकं कसं ओळखायचं, सगळ्यात महत्वाचं मुलाचं नाव, मुलीचं नाव, वनस्पतीचं नाव, ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांचं नाव, देशाचं नाव, गावाचं नाव, मनातील भावभावना, काल्पनिक नाव, हे सगळं जिथं असेल उल्लेख त्या वाक्यामध्ये ते असतं आपलं काय असतं नाम, म्हणजे थोडक्यात नाव। मग वाक्यामध्ये सुरुवातीलाच येईल असं काही नाही, फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे की नाम नेमकं कुठं की वाक्यामध्ये येऊ शकत ते आपल्याला फक्त हे ओळखता आलं पाहिजे, मुलाचे का, मुलीचे का, गावाचे का, ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांचं आहे का, झाडांचं आहे का, प्राण्यांचं आहे का, पक्ष्यांचं आहे का, आणखी भावभावनांचं काल्पनिक, त्यालाच आपण काय म्हणायचं नाम। पक्क लक्षात आले नाम कशाला म्हणायचं, कशा कशाला नाम म्हणायचं, मुलीचं नाम। नेमकं मग नाम कशाला म्हणायचं, नद्यांची, शिखरांची, ही सगळी काय आहेत नाम। म्हणजे तुम्हाला आता परीक्षेमध्ये नाम ओळख हा प्रश्न आल्यावर हा निकष लावल्यानंतर तुम्हाला नाम लक्षात येणार आहे, हो। मग यावर आता आधारित आपण स्वाध्याय सोडवणार आहोत, सोडवणार हो।